नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत. मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर. आपण पाहत आहात लोकमत. महाविकास आघाडीची सरकार महाराष्ट्रात आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते तापलेलं आहे, असंच काहीतरी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. आणि अशातच आज आपल्यासोबत एक खास पाहुणे आहेत. आपल्यासोबत लोकमतला एक्सक्लुझिव्ह सध्या लाभलेले आहेत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्या नीलमताई गोरे. आपलं खूप खूप स्वागत. नमस्ते. आपल्याला दैनिक लोकमतला आणि लोकमत डिजिटलला शुभेच्छा. थँक्यू. नागपुरात आलेल्या आहात, असेंब्ली सुरू आहे मुंबईला, सध्या राजकारण काहीतरी तापलेलं असं एकंदरीतच वातावरण बघायला मिळतं. नाही, नागपूरला मी आले ते म्हणजे आदिवासींच्या वनहक्क जमिनींच्या बद्दल एक चांगला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना तिथलं त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि रोजगारासाठी फार मोठी मदत होणार आहे. तर या जी आरच्यासाठी आज जवळजवळ 500 प्रतिनिधी विदर्भातून आले होते. त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मला बोलावलं होतं, कारण गेली 2 वर्ष मी त्याचा पाठपुरावा करते आहे. परंतु एक आहे की विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षाचा प्रस्ताव चालू आहे आणि त्याच्यावरच्या भाषणांवरचं उत्तर उद्या सोमवारी परवा होणार आहे. त्याचं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं आहे आणि विशेषतः राजकारणाचं गुन्हेगारीकरण किंवा भ्रष्टाचार यासारख्या मुद्द्यांवरती कोणाचं म्हणणं खरं आहे ह्याचा एक सामना विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये चालू आहे. दुसरीकडे आपण पाहतो की मेयो रुग्णालयाचा प्रश्न असेल, पॅथॉलॉजीच्या संदर्भातले लॅबचा मुद्दा असतील, घरं बांधणीच्याबद्दलचे मुद्दे असतील, याच्यावरती सुद्धा खूप चांगले प्रश्न आणि अर्धा तास चर्चा विधान परिषदेत झालेल्या आहेत. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, याच्यावर पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा होऊन काही चांगली उत्तरं अजून मिळतील असं अपेक्षित आहे. अर्थातच मॅम, अनेक प्रश्न तुम्ही पुढे मांडलेत, अनेक प्रश्नांवरती चर्चा सुरू आहे, रिझल्ट्स पुढे येत आहेत, पण कुठेतर विरोधी पक्ष म्हणा किंवा अनेक पार्ट्या ज्या आहेत ते आरोप तुमच्यावरती लावत आहेत, तुमच्या पक्षावरती लावत आहेत. अनेक आरोप प्रत्यारोपचं हे जे काही सेशन आहे ते सध्या सुरू आहे, यावर आपलं काय मत? हे असं असतं की एखादी गोष्ट राजकारणामध्ये खटकली किंवा योग्य रीतीने चालली नाही आहे. आता उदाहरणार्थ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मला परवा म्हणत होते की कोरोनामधल्या विधवांना पैसे मिळाले नाही आहेत. तर मी त्यांना म्हटलं, मी 11 जिल्ह्यात जाऊन आले आणि सगळीकडे प्रोसेस चालू आहे. पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये तर 28 लाख रुपये विधवा भगिनींना मिळालेले आहेत, पण त्यातले 600-650 अजूनही काही प्रलंबित आहेत. त्यामुळे मला उलट असं वाटतं की ज्याची अंमलबजावणी चांगली होईल अशा योजनांच्याकडे सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं पाहिजे आणि त्यामुळे केवळ दोष दाखवण्यापेक्षा ती योजना अधिक चांगल्या प्रतीने कशी चालेल या संदर्भामध्ये जर का विरोधी पक्षांनी अधिक विधायक भूमिका घेतली तर मला असं वाटतं की त्यामधून महाराष्ट्राचं बल होईल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गंभीर आरोप लावलेले. त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील हे त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती मांडतील आणि त्याचं उत्तर देतील. त्यातून त्यांचं समाधान झालं नाही किंवा अजून काही प्रश्न तयार झाले ते आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये दिसेलच. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाबद्दल समर्पक उत्तर देणं हे सरकारचं काम असतं आणि त्याच्यावरती अजून काही मुद्दे राहिले तर चांगला कारभार चालावा म्हणून विरोधी पक्ष प्रयत्न करत असतो. परंतु त्या सगळ्या वादविवादाला केवळ राजकीय वैमनस्याचं स्वरूप येऊ नये हे आवश्यक आहे. आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाण नेहमी असं म्हणायचे की प्रत्येकाचं वेगवेगळं राजकारण असतं परंतु सगळ्यांचं मिळून एक समाजकारण असतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या समाजकारणासाठी म्हणून एकत्रित काम झालं पाहिजे असं मला तरी वाटतं. अर्थातच आता तुम्ही जसं सांगितलं की सरकार एका चांगल्या पावलाकडे किंवा चांगलं काम करण्यासाठी नेहमीच तत्पर असतं, पण महाविकास आघाडी सरकार हे शरद पवार चालवतं असाही आरोप नेहमी आपण ऐकलेला आहे, याबद्दल काय सांगा? नाही, मुळात असे की शरदराव नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस पण घेत होते हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. आणि किंबहुना बारामतीच्या कार्यक्रमाला जाऊन शरद पवारांचा उल्लेखच मोदी साहेबांनी गुरु म्हणून केलेला होता. दुसरं, देवेंद्रजी अनेक कार्यक्रमांना पवारसाहेबांच्या गेलेले आहेत. आता उद्धवसाहेबांचा हात पवारसाहेबांनी हातात धरल्यामुळे काही लोकांना वैमनस्य वाटत असेल, परंतु पवारसाहेब आहेत, सोनियाजी गांधी आहेत, या सगळ्यांचं मार्गदर्शन सरकारला असतं आणि उद्धवसाहेबांची विश्वासार्हता जी आहे की जे काय बोलतील तसंच करणार. फसवणूक, परत कुठेतरी एक दुरावा किंवा त्याच्यासाठी काहीतरी कट कारस्थान हा प्रकार त्यांचा नाही आहे. आमचं जे मतभेद होते भाजपबरोबर ते त्यांनी स्पष्ट मांडलेले होते. 1 नाही 2 महिने चालू होतं हे, म्हणजे असं नाही की अनपेक्षित कुठली गोष्ट केलेली आहे. दुसरं, पवारसाहेबांचं मार्गदर्शन जरी असलं तरी काही मुद्द्यांवरती
स्वतः तेही सांगतात की बाबा ह्या मुद्द्याचा माझा आग्रह नाही आहे. तसा त्यांचा स्वभाव आहे की एकदा ते त्यांचं स्वतःचं म्हणणं काय ते सांगतात त्याच्या पलीकडे सरकारने मानलं नाही तर त्याच्या संदर्भामध्ये ते दुरुस्त करायचा त्याला प्रयत्न करतात. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी त्यांचा दबाव किंवा असं तुम्ही अमुक केलं पाहिजे असं बेठीला धरणं हा प्रकार पवारसाहेबांचा नाही आहे. आणि उद्धवसाहेबसुद्धा जरी अनेक वर्ष म्हणजे बाळासाहेबांचा आणि पवारसाहेबांचा स्नेह होता पण ज्या राजकारणाच्या मर्यादा होत्या त्या मर्यादांच्यामध्ये मतभेदता असली तरीसुद्धा महाराष्ट्राच्या हिताचं जे काही शक्य आहे ते करायचं या भूमिकेतून उद्धवसाहेबसुद्धा काम करतायत. दुसरं तुम्ही पाहिलं की कोरोनाच्या काळामध्ये उद्धवसाहेब ज्यावेळेला घराघरातल्या लोकांशी संवाद साधतात त्याला प्रत्येक सामान्य महिलेला वाटतं की आपल्या घरातलाच मुलगा बोलतो आहे. म्हणजे हा जो एक कुठेतरी संवादाच्याबद्दलचा विश्वास आहे की आता आपल्या त्यांच्यावर विश्वासाने अगदी भरोसा टाकला आहे म्हटल्यावर आपला विश्वासघात होणार नाही हे जे उद्धवसाहेबांच्याबद्दल वाटतं आहे सामान्य लोकांना. मग ते शिवभोजन थाळी असेल, स्थलांतरित लोकांना दिलेली त्यांनी मदत असेल, किंवा लोकांची उत्तर प्रदेशला लोक जी गेले ते परत आले महाराष्ट्रामध्ये आता काम करायला, तर याच्यावरून एक दिसते चित्र की आणि आजकालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आलं की उद्योगधंदे आणि शेतीमध्येही आपला वेग वाढतो आहे. म्हणजे कोरोनामध्ये बाकीची पिछेहाट चालू असताना महाराष्ट्र असा कुठेतरी स्वतःचा विकास धरून त्यांनी ठेवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जो टीका करतो आहे आणि वस्तुस्थिती दोन्हीत किती फरक आहे हे अगदी स्पष्टपणाने दिसतं आहे. ठाकरेंचं तुम्ही मेन्शन केलं, त्यांचं नाव घेण्यात आलं आहे, पण अनेक दिवसांपासून वर्क फ्रॉम होम सुरू आहे सध्या. महाराष्ट्राचे जे महाराष्ट्रीयन्स आहेत, जे जनता आहेत महाराष्ट्राचे, ते मिस करतात आपल्या मुख्यमंत्र्यांना. कधी येणार ऑन फील्ड? मुळामध्ये विधान भवनातून ते आता काम करतायत, तर विधान भवन त्यांना घर असल्यासारखंच आहे. शेवटी आपलं कुटुंब आपली जबाबदारी म्हणतात त्यावेळेला महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या ठिकाणचे प्रकल्प असतील, मग ते रायगडमधलं वादळ असेल की अजून काय बाळासाहेब ठाकरे अभयारण्य असेल किंवा आदित्य ठाकरे ते चंद्रपूरला नुकतेच येऊन गेले, त्यामुळे त्यांच्या काही छोट्या आता गडकरी साहेब दुर्दैवाने त्यांच्या पायाचा फार पूर्वी अपघात झाला होता, तेही 2-3 महिने एका जागी बसून काम करत होते. परंतु मला आठवत नाही की त्यांच्याबद्दल असा कोणी प्रश्न उपस्थित केला. पण उद्धवसाहेबांचं ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या आजारपणाचा पराचा कावळा करायचा काम जे चाललं आहे, तर मला असं वाटतं की ही पराचा कावळा करण्याची प्रवृत्ती कुठेतरी थांबली तर बरं होईल. गडकरी सरांचं पण तुम्ही मेन्शन केलं आहे, एक तुम्ही नागपुरात आहात, उपराजधानीमध्ये आहात, जरी महाविकास आघाडीची सरकार असली तरीही नागपूर हे शहर गडकरींचं आणि गडकरी का काम बोलत आहे असं एक इथलं एकंदरीत वाक्य आहे नागपूरकरांचं. नागपुरातल्या रस्त्यांवरती आपण जातो आहे ताई, काय वाटतं? नाही, रस्त्यांच्या संदर्भात तर फार पूर्वी म्हणजे ज्यावेळेला भाजप पण नव्हतं सत्तेमध्ये त्यावेळेला चंद्रशेखर म्हणून आयुक्त आले आणि त्यांनी नागपूर शहराचं कसं कायापालट केला ते आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. पण नितीनजी गडकरी यांचं फार मोठं योगदान आहे नागपूर शहरात आणि विदर्भामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये. आम्ही त्यांना नेहमी म्हणतो की तुम्ही नागपूर ते दिल्लीच का जात असता, मुंबई आणि पुण्याला का जास्त तुम्ही येत नाही? आणि ते पुण्यालाही येतात तर तेवढ्याच प्रेमाने त्यांनी अनेक रस्ते, मेट्रो याच्यासाठी ते तेवढाच निधी देतात, जलवाहतूकला चालना देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. मला असं वाटतं की गडकरी साहेबांनी महाराष्ट्रावरती लक्ष चांगलं ठेवलेलं आहे, परंतु ते लक्ष प्रत्यक्षामध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये त्यांचं जर का संवाद वाढला तर त्याच्यामधून अधिक विकासाला चालना मिळेल. दुसरं, महाराष्ट्र सरकारकडून कुठेही, मग ते मोदी साहेब असतील किंवा गडकरी साहेब असतील किंवा अजून केंद्रीय कोणीही व्यक्ती असतील, त्यांच्याशी स्वतःहून कोणाबद्दल दुजाभाव नाही आहे. त्यामुळे चांगल्या जर का योगदान आणि सूचना असतील तर त्यांचं स्वागतच आहे. आणि मला असं वाटतं की याच्यासाठी म्हणून सकारात्मक काम जेवढं होईल, निवडणुका काही काळापुरत्या असतात पण उरलेल्या काळामध्ये सगळ्यांनी मिळून काही मुद्दे, आता उदाहरणार्थ बघा पर्यावरणाच्या संदर्भात ई मशीनरी, ई संपूर्ण इंजिन्स, त्याचे असणारं ऊर्जा उत्पादन याच्यावरती ते जे काम करत आहेत, तर आदित्य ठाकरे आणि ते संपूर्णपणाने चांगल्या एकाच मार्गावरती आहेत सगळेजण जे आहेत. हां, राजकीयदृष्ट्या वेगळा मार्ग असेल, परंतु नागपूर शहरामध्ये आल्यावरती मला असं वाटतं की रस्त्यांच्या संदर्भात समाधान वाटतं, पण नागपूरमधली जी गुन्हेगारी राहते मी त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. आणि हे पूर्वी पण होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आत्तासुद्धा बघा, हे सगळीकडेच हिंसा वाढली आहे. म्हणजे फक्त नागपूरला अशातला भाग नाही, पण कुठेतरी पोलिसांवरती अटॅक्स करणं किंवा गुंडगिरी करणं, मावालीपणा करणं, अल्पवयीन मुलींची अपहरणं सगळीकडे कोरोनात वाढलेली आहेत. आणि त्यामुळे नागपूर शहर जास्त सुरक्षित व्हावं यासाठी मी अनेक निवेदनं आणि अनेक वेळेला SP आणखीन आयुक्तांबरोबर पाठपुरावा करत असते,
परंतु अशा गोष्टींच्यामध्ये नागपूरमधल्या महिलांचं मी जेव्हा ऐकते त्याला त्या फार ठामपणाने आणि फार अभ्यासाने बोलत असतात सगळ्याजणी. त्यामुळे मला असं वाटतं की इथले भरोसा असेल किंवा याच्यात अजून इथल्या स्थानिक महिलांचा सहभाग वाढला तर अजून नागपूर सुरक्षित होऊ शकेल. शेवटचा प्रश्न विचारेल, महानगरपालिका आता निवडणुकी आहेत, महाविकास आघाडीवर आपण बघितलं अनेक संकटं काही दिवसांपूर्वी आपण बघितलेले आहेत, येत गेलेले आहेत, अनेक नेत्यांवरती अनेक आरोप लागलेत, ईडी छापे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. येणाऱ्या काळात इलेक्शनच्या नंतर काय दृश्य असेल, ही सरकार पुन्हा येणार? इलेक्शनच्या नंतर सरकार हेच येणार याच्यात काही आमच्या मनात शंकाच नाही आहे, कारण बेरदेचं राजकारण आपण करतो आहे. परंतु एक असं आहे की इलेक्शन नंतर असं आहे, आम्ही जेव्हा 5 वर्ष विरोधी पक्षात होतो तर आम्हाला उद्धवसाहेब सांगायचे की तुम्ही पहिले 2 वर्ष सरकारला काम करू द्या, त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करा आणि शेवटची 2 वर्ष ज्या काही त्रुटी असतील त्याच्यावर लक्ष घाला. पण आज आम्ही बघतो आहे की आत्ताचा जो विद्यमान विरोधी पक्ष आहे म्हणजे भाजप, ते पहिल्या दिवसापासूनच 5 वर्षाच्या तयारीला लागलेले आहेत, त्यामुळे थकून जातील हो असं करून. त्यामुळे थोडंसं शेवटच्या वर्षासाठी स्वतःची एनर्जी ठेवावी लागते हे लक्षात येत नाही काही वेळेला. दुसरं, ह्या ज्या चौकशा आहेत ते आहेत, आता बघा काही चौकशा 2 वर्षापूर्वी सुरू झाल्या, त्याचं काहीच झालं नाही. आता अजून 2 वर्षाने लोक हात विचार करतील ना की 4 वर्ष झाले काहीच निघालं नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे थोडंसं आपण जे आरोप करतो त्याला वस्तुस्थितीचा काय आधार आहे तो कोर्टात जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत या सगळ्या हवेतले बुडबुडे असतात. अर्थातच तर आपण बघितलं, अनेक प्रश्न ताईंना आपण विचारलेत आणि ज्या पद्धतीनं राजकारण सध्या महाराष्ट्राचं तापलेलं आहे पण त्यानंतरही सत्ता मात्र आमचीच येणार, महाविकास आघाडीच यावेळेस पुन्हा येणार असं ठाम मत जे आहे ते नीलमताई गोरे यांनी केलेलं आहे. आता हे नेमकं कसं होणार, हे खरं होणार खोटं ठरणार हे तर येणारा काळच सांगू शकेल, पण तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत. तुमच्या शहराच्या, तुमच्या राज्याच्या, तुमच्या विभागाच्या अनेक बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत रहा लोकमत. नमस्कार.